प्रभु हम आए तेरे द्वार प्रभु हम आए दर्शन दो पिता हमारे दर्शन दो पिता हमारे दर्शन दो पिता हमारे दर्शन दो प्रभु हम आए तेरे द्वार प्रभु हम आए तेरे द्वार दर्शन करने तेरे द्वार दर्शन करने तेरे द्वार प्रभु हम आए तेरे द्वार दर्शन दो पिता हमारे दर्शन दो पिता हमारे दर्शन दो पिता हमारे दर्शन दो प्रभु हम आए तेरे द्वार प्रभु हम आए तेरे द्वार दर्शन करने तेरे द्वार दर्शन करने तेरे द्वार प्रभु हम आए तेरे द्वार दर्शन दो ज्योति हमारी दर्शन दो ज्योति हमारी दर्शन दो ज्योति हमारी दर्शन दो प्रभु हम आए तेरे द्वार प्रभु हम आए तेरे द्वार दर्शन करने तेरे द्वार दर्शन करने तेरे द्वार प्रभु हम आए तेरे द्वार Thank you.
कि हमारी दर्शन दो, ज्योति हमारी दर्शन दो। साक्षीने या ठिकाणी गुरु दीक्षा स्वीकारित आहेत। त्यांचं धर्मगुरुचं जीवन नेहमी यशस्वी असावे, परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव असावा म्हणून तुम्हा सर्वांबरोबर मी हे अतिपवित्र मिसा बलिदान अर्पण करीत आहे। हे अतिपवित्र मिसेत सहभागी होण्यासाठी आपण पात्र व्हावे यासाठी आपल्या पापांची आठवण करूया आणि प्रभूकडे क्षमा मागा। प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो,
व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेव. तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा येशिया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण तिला सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्या सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्र लेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपा वचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. विसंबून येथे हजर असलेल्या आपल्या बंधूंची गुरुपदासाठी आम्ही निवड करतो. सर्वांनी एकत्र देवाला धन्यवाद. त्यांचे विश्वासू सहकारी या नात्याने गुरुस्वामीचे सेवा कार्य पवित्र आत्म्याच्या सहाय्याने अखंड चालू ठेवण्याचा तुमचा निश्चय आहे काय? ख्रिस्त सभेकडून ख्रिस्ताची रहस्य ज्या स्वरूपात प्राप्त झाली त्यास प्रामाणिक राहण्याचा आणि ती परमेश्वराच्या गौरवार्थ आणि ख्रिस्ती जनांच्या पवित्रीकरणार्थ धार्मिकपणे साजरी करण्याचा तुमचा निश्चय आहे काय?
माझा तसा निश्चय आहे. योग्य प्रकारे आणि सुज्ञतेने प्रभू शब्द विधी साजरा करण्याचा आणि कॅथोलिक श्रद्धा शिकविण्याचा तुमचा निश्चय आहे काय? माझा तसा निश्चय आहे. प्रथम धर्मगुरु ख्रिस्त याने आम्हासाठी परिपूर्ण बलिदान म्हणून स्वर्गीय पित्याला स्वतःचे अर्पण केले. त्या ख्रिस्ताबरोबर दिवसेंदिवस अधिकाधिक एकरूप होण्याचा आणि लोकांच्या तारणासाठी तुमचे जीवन परमेश्वर चरणी वाहण्याचा तुमचा निश्चय आहे काय? परमेश्वराच्या सहाय्याने तसे करण्याचा माझा निश्चय आहे. प्रत्येक उमेदवार आता महागुरु स्वामीच्या आत्मी राहावयाचे वचन देते. तुझ्या महागुरु स्वामींच्या आज्ञा पाळण्याचे आणि त्यांचा मान राखण्याचे तू वचन देतोस काय? होय, मी तसे वचन देतो. ज्या परमेश्वराने तुझ्यामध्ये चांगल्या कार्यास आरंभ केला आहे तो तुझे हे कार्य पूर्णतेस नेवो. परमेश्वराने आपल्या बंधूंना धर्मगुरु पदाची जबाबदारी पवित्र दूतानो संत योते संत योहान बाप्तिस्ता संत पेत्र व संत पेली सीता संत 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 अथनातीयो संत डॉमी संत फ्रांसिस संत गांधिया संत तेरेजा सर्व पवित्र स्त्री पुरुषानो तुझा मरण पुरुषा नामी
ते संरक्षण कर आमच्या परम गुरुंना व सर्व धर्म गुरुंना धर्माची कनिष्ठ ते सर्व राष्ट्रांना शांतीचे वैक्याचे वरदान दे आम्हा सर्वांना तुझ्या सेवा कार्या दृष्टे त्या निवडलेल्या लोकांना आशीर्वादित करून त्यांना पवित्र कर आणि पवित्र कार्य करण्यासाठी त्यांची योजना हे येशू ख्रिस्त जिवंत देवाच्या पुत्रा ख्रिस्तांते ऐकून घे पवित्र आत्म्याच्या वरदानांचा आणि गुरुपदाच्या कृपादानांचा व सामर्थ्याचा वर्षाव कर पवित्र कार्य करण्यासाठी या उमेदवारांना आम्ही तुझ्या चरणी अर्पण करतो तुझ्या मर्यादा औदार्यामुळे आमच्या या निर्णयाचा स्वीकार कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो महागुरु स्वामी मला गाऊ दे गीत क्रमांक 260 शाश्वत परमेश्वरा सर्व प्रतिष्ठेच्या आणि कार्याच्या उगमा आमच्या सहाय्यास धावून ये विकास आणि अमरत्व तुझ्याद्वारे येते आमची व्यक्तिमत्वे अधिकाधिक परिपूर्ण होण्यास नेहमी तयार राहावी अशी तुझी योजना आहे या तुझ्या योजनेस अनुसरूनच याजक आणि लेविते यांचे पद परिपूर्ण करण्यासाठी तू पवित्र विधींची प्रस्थापना केलीस तुझ्या लोकांची व्यवस्था पाहण्यासाठी प्रतिष्ठा आणि कार्य या बाबतीत महागुरु स्वामींच्या खालोखाल असे त्यांचे सहकारी आणि मदतनीस म्हणून काही माणसांची नेमणूक करण्याचा तुझा हेतू होता त्याचप्रमाणे अरण्यात मोशेचे सहाय्यक असलेल्या आणि महान लोकसमुदायाची व्यवस्था पाहण्यास त्याने नेमलेल्या 70 सुज्ञ मनुष्यांच्या मनात मोशेचा आत्मा तू बिंबवलास आणि या प्रकारे तू तो सर्वत्र पसरविलास तारणदायक बली अर्पण करण्यास आणि पवित्र विधी चालविण्यास अहरोनाच्या पुत्रांनी पात्र असे याजक व्हावे म्हणून तू त्यांना त्यांच्या वडिलांचे सामर्थ्य दिलेस तुझ्या दूरदर्शीपणामुळे हे प्रभो तुझ्या पुत्राच्या प्रेषितांनी दुय्यम दर्जाचे सोबती मिळवले
सर्व जगाला श्रद्धेची घोषणा करण्याच्या कार्यात ते प्रेषितांना सहाय्य करीत। आम्ही महायाजक मोशे अहरोन आणि प्रेषित यांच्याबरोबर आमची तुलना करीत नाही, त्यांच्याहून अधिक दुर्बल अशा आम्हाला तुझ्या सहाय्याची अधिक गरज आहे। हे प्रभो, आम्हाला ते सहाय्य दे। हे सर्वशक्तिमान पित्या, ह्या तुझ्या सेवकांना तू गुरुपदाच्या प्रतिष्ठेची देणगी दे, त्यांच्यामधील पावित्र्याच्या आत्म्याचे नूतनीकरण कर। तुझ्या दिव्य देणगीद्वारे श्रेणीबद्ध धर्माधिकार परंपरेतील दुसऱ्या श्रेणीचे स्थान त्यांना प्राप्त होवो आणि त्यांच्या जीवनाने ते उत्तम आदर्श असे होवोत। शुभवर्तमानाचा संदेश विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा आणि सर्व राष्ट्रांनी ख्रिस्तामध्ये एकत्र येऊन परमेश्वराचे पवित्र राष्ट्र बनावे म्हणून त्यांनी आमचे सहकारी व्हावे। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आता ते आमरण धर्मगुरु झालेले आहेत। महागुरु स्वामी आता नवदीक्षित धर्मगुरु पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने स्वर्गीय पित्याने येशू ख्रिस्ताचा प्रभू म्हणून अभिषेक केला परमेश्वराला बलिदान अर्पण करण्यासाठी आणि ख्रिस्ती लोकसमुदायास पवित्र करण्यासाठी येशूने तुला नेहमी पात्र ठेवावे। परमेश्वराला अर्पण करण्यासाठी लोकांनी दिलेल्या या देणग्यांचा स्वीकार कर। तू काय करतोस याची जाणीव ठेव, तुझ्या कृती करतोस त्या आचरणात आण आणि प्रभूच्या कृसाच्या रहस्यास अनुरूप अशी तुझ्या जीवनाची घडण कर। शांती आणि सुगंधी फुलाप्रमाणे त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळावा, तसेच या रसबलित फळाप्रमाणे त्यांच्या कार्याचा आस्वाद अनेकांना घेता यावा
म्हणून ही फुले व फळे तुला मी अर्पण करीत आहोत. आणि सेवेचं प्रतीक हे प्रभू आमच्या ह्या नवदीक्षित धर्मगुरुने प्रभूचा संदेश सर्वत्र पसरवावा व प्रभू ख्रिस्ताचा त्याग समर्पण व सेवेचा मंत्र आपल्या जीवनामध्ये सदोदित गिरवावा म्हणून ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. समर्पणाने मानव जातीचे तारण केले व सर्व जगाला प्रेम दया शांतीचा संदेश दिला त्याचप्रमाणे या नवदीक्षित धर्मगुरूने आपल्या त्याग समर्पणाद्वारे या जगात प्रेम दया शांतीचे राज्य प्रस्थापित करावे म्हणून ही भाकर व द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पत्रिकेतील गीत क्रमांक 7 स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. सदनानो चला करूया आपुल्या शादे जाऊच्या त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणा ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परम गुरु जॉन पॉल
आमचे महागुरु सायमन व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला कृपा दे. पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपल्यामध्ये असलेली प्रेमाची व सहकार्याची भावना वाढीस लागावी म्हणून आपण एकमेकांना शांतीवंदन करूया.
जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धान्य स्वयंसेवकांच्या सूचनांचा सत्पात्र सभासद कार्यक्षम मेंढपाळ बनाव ही प्रार्थना आम्ही प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा त्यांच्या नावे आशीर्वाद देतो. आणि त्यांच्या घरी जाण्यासाठी त्यांचं स्वतःच वाहन नाही अशा पाहुण्यांनी कृपया गेटच्या उजव्या बाजूला एकत्र जमावं. फादर लुई त्यांचे स्वयंसेवक आपल्याला सहकार्य करतील. आशिष विल हेल्प यू आउट.
Kau siapa? Lia. Siapa barang ini? Lo masih udah ya? Thank you.
एका जगात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला पीत नसे आणि माणसाला दुमानत नसे, आणि त्याच नगरात एक विधवा होती. त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळापर्यंत तो ते कळेना. परंतु नंतर त्यांनी मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही, तरीही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करेल. नाहीतर ती नेहमी येऊन मला अशी जमतीच नाही. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्य न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. त्या देवाचे जे निवडलेले लोक रात्रदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लागेल काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करेल. तरी मनुष्यचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास. आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो। आदे होते
तो देशक्रीत आपनास आज या भोजनास निमंत्रित करीता है व आपनास या भाकरी प्रमाणे आपले जीवन दुसऱ्यांसाठी अर्पण करण्यास व मोडण्यास बोलावत आहे. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. त्यांनी त्याला वळण लावलं
त्यांनी त्याला एक वातावरण दिलं. त्यानंतर आपण फादर मायकल जे पहिले पॅरिश प्रिस्ट होते त्यांनी याला खत पाणी घातलं. आणि जेव्हा होली क्रॉसच्या सिस्टर्स आल्या तेव्हा सिस्टर जॉहन्ना वगैरेने हजारी बॉक्स ह्या ग्रंथान करताना आम्हाला वळण लावलं. त्याची आपण गुलाबाच्या रोपट्याची छाटणी करतो त्याप्रमाणे छाटणी करून एका दिशेला वळण लावले. त्या सर्वांचे आभार मानणे फारच कठीण. त्याचबरोबर माझे गावचे लोक ज्यांनी माझ्या सर्व त्रुटी अनदेखी करून त्रुटीवर लक्ष न देता मला प्रोत्साहन दिले. प्रत्येक वेळी माझे उदाहरण दुसऱ्यांना देऊन किंवा दुसऱ्यांचे उदाहरण मला देऊन त्यांनी मला या वाटेने जाण्यास प्रोत्साहित केले. आणि या सर्वांचे आभार मानणे मला शक्य नाही. म्हणून मी नाव नाही घेता तुम्हा सर्वांचा आभारी आहे, ऋणी आहे. आणि मी हे तुम्ही कधीच फेडू शकत नाही. परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो की माझ्या जीवनभरात जिथे जिथे मी विसरत आहे त्यावेळी तुम्ही माझ्या बरोबर असाल. आणि शेवटी माझे जे क्षेत्र आहे ते बिहार आहे. म्हणून मी तुमच्याकडून आशा करतो की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करत आहात. कारण तुमच्या प्रार्थनेने मला गरीब दुःखी लोकांबरोबर राहण्यास बळ मिळेल. मी अडंग आहे आणि अडंगमध्ये मला आनंद आहे. कारण त्यामध्ये मात्र जीवन आहे. नामाविषयी मला खूप प्रेम आहे. कारण त्यामध्ये त्या प्रेमामध्ये मी वाढलेलो आहे. आज जो काही मी तुमच्या समोर उभा आहे त्यामध्ये माझा स्वतःचा त्याग नाही, त्यामध्ये माझा स्वतःच कष्ट नाही, तर आपल्या प्रत्येकातील प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक गावातील लोकांचा त्यामध्ये सहभाग आहे. आणि दरिद्रांची त्यांनी हा खडतर जीवनाचा प्रवास करायला गेलेला आहे, जे जीवन स्वीकारलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे जे काय करायचं प्रार्थना अभ्यास पूर्ण केला आहे आणि त्या जीवनामध्ये पराक्रम केला आहे. तर त्यांचं मी आपल्या कार्यकर्ते अभिनंदन करतो. आणि लोकांना नवजीवन दे. अनंत प्रेमाने तू त्यांना तुझ्या समीप ठेव आणि तुझ्या कुटुंबाचे त्यांना सत्पात्र सभासद बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असतो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. एकमेकांच्या माध्यम करण्यासाठी एकमेकांचं जीवन पुरविण्यासाठी जे दुरावलेले आहे त्यांना जवळ करण्यासाठी जे विभागलेले आहे त्यांना जोडण्यासाठी तुम्हा सर्व पाठवले दिलं आहे.
Thank you.
Thank you.
स्वामी तू चरवा निगाह मुझ पे तेरी सदा Bye.
राजन मेरे घर प्रभु। दूर से चल के
चल के आ गया तेरे द्वार पे दूर से चल के जीवन प्रकाशित हो
भजो रे नाम भजो रे नाम
पतित पावन पाप निवारण भजो भजो प्रभु नाम पतित पावन पाप निवारण भजो भजो प्रभु नाम भजुरे नाम तजुरे काम भजो भजो प्रभु नाम भजुरे नाम तजुरे काम भजो भजो प्रभु नाम भजुरे नाम भजुरे नाम प्रभु नाम अति ललाम भजो भजो प्रभु नाम अति ललाम भजो भजो प्रभु नाम भजुरे नाम तजुरे काम 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 अति ललाम तजुरे काम भजो भजो प्रभु नाम भजुरे नाम तजुरे